पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिका शाळेतील माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार आणि धनादेशाचे वाटप माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महापालिकेच्या वतीने दिलेल्या धनादेशाचा निधीचा शैक्षणिक कामासाठी योग्य वापर करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. सगळ्या मुलांना मुलींना त्याच्यातलं काही वेगळं मनामध्ये भावना येणं हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण ती आपल्याला चुकीच्या मार्गाने नेणारी आहे का नाही त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि तो चित्रपट आहे, चित्रपटामध्ये बघणाऱ्या गोष्टी त्या आणि प्रत्यक्षात व्यवहारात चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये फरक आहे. म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सूचना राहील, अलीकडे कधी कधी काहींना झटपट श्रीमंत व्हावं असं वाटतं, काही मुलं अभ्यास न करता नुसतंच इकडून तिकडं काहीतरी शायनिंग मारण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपल्या मनाला वाटतं की हा फारच चांगला दिसतो, परंतु तो सगळा बंडल असतो. त्याच्यामुळं असली मुलं नुसती शायनिंग मारणारे काही कामाची नाही. मी असलो तर आई वडील अभ्यास करायला घ्यायचे पैसा त्या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आलेलं आहे, तो निश्चितपणे तुमच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे. पण हे 1,50,000, 25,000 या सगळ्या रकमा चांगल्या कामाकरताच खर्च करा. अजिबात त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी त्या घडता कामाने, नाहीतर आई वडिलांना म्हणून मी 1,00,000 रुपये कमवले माझे पैसे आहे बाबा तुझे पैसे, पण तुझ्या पुढच्या भवितव्याच्या करता त्या पैशाचा वापर करा, आई वडिलांचा सल्ला घ्या. शेवटी तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले, याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आधुनिक शिक्षण पद्धती त्यामुळं अलीकडची आजची विद्यार्थी पिढी स्मार्ट आहे, परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार मुलींनी मोठ्या प्रमाणात बाजी मारल्याचं लक्षात येत आहे, त्यामुळे मुलांनी सुद्धा अभ्यासात मागे पडता कामा नये असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. रामदास तांबे, पुणे+ न्यूज, पिंपरी चिंचवड.